नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ डॉक्टर जयंत वळतकर या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघता येतील. अकोला जिल्ह्यातील पातूर हे अकोलापासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर वसलेले तालुक्याचे ठिकाण. 3 बाजूंनी जंगल आणि टेकड्यांनी वेढलेले हे गाव फार प्राचीन काळापासून महत्वाचे ठिकाण होते. बाजूच्याच पहाडीतून उगम पावलेल्या बोर्डी नदीकाठी हे गाव वसलेले असून या ठिकाणी वाकाटक काळातील किंवा त्याही पूर्वीच्या बौद्ध लेण्या अस्तित्वात असून मुघल काळात सुद्धा हे ठिकाण अतिशय महत्वाचे ठाणे होते. हे आहे बोर्डी नदीकाठी वसलेले मुघलकालीन बाळापूर वेश नावाचे प्रवेशद्वार. बोर्डी नदीत 70 च्या दशकात शेकडो सोन्याची नाणी सापडली होती आणि त्याच्या अनेक सुरस कथा आजही साऱ्या वर्णात चर्चिल्या जातात. मुघल काळात पातूर येथे नानासाहेब व शहाबाबू या संतांचा उदय झाला. नानासाहेबांचे मंदिर किंवा वाडा व हजरत शहाबाबू दर्गा ही येथील काही ऐतिहासिक ठिकाणं. यातील नानासाहेबांचे मंदिर आज आपण बघणार आहोत. गावाच्या पश्चिम दिशेकडील बाळापूर रस्त्याच्या उजव्या बाजूला नानासाहेबांचे मंदिर आहे. सुमारे 300 वर्षापूर्वीच्या या वाड्याला किल्ल्याप्रमाणे 4 बुरुज व सभोवार परकोट आहे. आता मी पोहोचलो आहे पातूर येथील प्रसिद्ध अशा नानासाहेब वाड्यात. नानासाहेब वाडा म्हणजे नानासाहेब या संतांचं मंदिर आहे. जुन्या काळात बांधलेला हा वाडा दगड आणि विटांमध्ये बांधलेला आहे. चारी बाजूंना या मंदिराच्या 4 बुरुज आहेत. मुख्य दरवाजा आपल्याला मागे दिसतो आहे, त्यावर नगारखाना आहे. आतमध्ये गेल्यानंतर नानासाहेबांचं मंदिर दिसेल. पूर्वेकडे प्रवेशद्वार अर्थात दिंडी दरवाजा असून दरवाजावर नगारखाना आहे. मधोमध नानासाहेब यांचे मंदिर असून मंदिरात नानासाहेब आणि त्यांच्या पत्नीची समाधी आहे. पातूर हे गाव नानासाहेबांच्या नावानेच ओळखले जाते. पातूर नानासाहेब असं या गावाची ओळख आहे आणि नानासाहेबांचं हे मंदिर साधारणतः 16व्या शतकातलं मंदिर आहे. दगडात आणि विटात बांधलेलं मंदिर आणि याला नानासाहेबांचा वाडा असं पण म्हणतात. आज माझ्यासोबत इथे आहेत प्राध्यापक मिलिंद शिरभाते, आशिष देवकर आणि या मंदिराची देखभाल करणारे जे काका आहेत त्यांचं नाव आहे प्रवीण गणोरकर. 300 वर्षापूर्वीचं हे मंदिर असून या मंदिराचं बांधकाम हिमाडपंथी पद्धतीचं आहे. पूर्ण दगडाच्या विटांचं आणि पूर्ण दगडांच्या शिळा आणि मातीच्या विटांमधून हे मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. नानासाहेब नावाचे सत्पुरुष होते. त्यांचं हे नानासाहेब जे होते हे त्यांच्या काळात असण्याच्या काळात बुद्धाची डाळ आणि भाकरी असा त्यांचा आहार होता. शेजारी जी समाधी आहे ती मुकुंदराज म्हणून आहे. त्यांची रोज पुरणपोळीचा आहार होता. ते मुकुंदराज हे मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक होते. या मंदिराची यात्रा 6 महिना चालायची. त्या 6 महिना चालणाऱ्या यात्रेत लोक लग्नाचं कापड खरेदी सगळे व्यवहार हे त्या लग्नात व्हायचे. शिवाय लोक नवस फेडायसाठी इथे यायचे. रोडग्याची भाजी, मुरगा, वांग्याची भाजी असं त्यांची नवसीच्या 6 महिन्याच्या काळात फेडल्या जायचे. पुष्कळ लोकांचं श्रद्धास्थान हे होतं. दिग्दर्शक राजदत्त यांनी जे सिनेमा राघू महिनाचं दिग्दर्शन केलं त्यातही शूटिंग या मंदिरात झालेलं आहे. या मंदिराची जी दीपमाळ आहे ती मोठी दीपमाळ आहे. कोकणातील मंदिरांना अशा दीपमाळा असल्याचं आढळून समोर जे आहे तो नगारखाना आहे.
कळकर यांनी आपल्याला या मंदिराबद्दलची आता माहिती दिली आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. या मंदिराच्या भोवताल असलेल्या मूर्ती मुघल काळात तोडल्या गेल्या. मंदिराच्या बाजूला दीपमाळ आहे, बाजूला शंकराचं मंदिर आहे, तसंच हनुमानजीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. आजूबाजूला दगडांच्या काही कोरीव मूर्त्या तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे दगड कोरलेले आहेत. मंदिराच्या पाठीमागे ह्या ज्या दोन आपल्याला समाधी दिसत आहेत त्या आहेत नानासाहेबांचे शिष्य सोनाजी आणि होनाजी यांच्या. याशिवाय नानासाहेब मंदिराला लागून अतिशय महत्वाची आणखी एक समाधी आहे, ती म्हणजे मुकुंदराज महाराज यांची. गावची जी नदी आहे बोर्डी नदी, या नदीमध्ये अनेकांना सोन्याचे नाणी सापडत असतात. ह्या पातूरच्या नानासाहेबांच्या मंदिरामध्ये इथे एक भुयार आहे, याबद्दलही लोक असं बोलत असतात की या ठिकाणी सोनं आहे वगैरे वगैरे. परंतु आतापर्यंत जर प्रत्यक्षात विचार केला तर तशा प्रकारचं इथं सोनं वगैरे काही सापडलेलं नाही आहे. हे तळघर आहे असं इथले जे काका आहेत गणोरकर त्यांनी माहिती दिली आहे की हे या पाण्यातलं तळघर आहे. मंदिराभोवताल कमानींची पडवी असून यात एके ठिकाणी काळ्या पाषाणात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. कमानींमधून एके ठिकाणी बुरुज व परकोटावर चढण्यासाठी अरुंद पायऱ्या असून येथून दक्षिणेकडे एका टेकडीवर रेणुका मंदिर आणि त्याही पल्ल्याळ प्राचीन लेणे आहेत.
वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणूनही नानासाहेबांचा मठ ओळखला जातो. अलीकडे या ठिकाणाची देखरेख नसल्यामुळे वाड्याची अवस्था बिकट होत चाललेली आहे.